बातम्या राजकीय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज युतीतला तणाव आणखी वाढलेला दिसला. शिवसेनेनं आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये गैरहजेरीची नोंद केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन शिवसेना प्रमुख देशाबाहेर असल्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका जाणून घ्यावी आणि मग पुढचे निर्णय घ्यावेत अशी मागणी एका पत्राद्वारे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि यानंतर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या घरी निघून गेले. मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातलेला असून परवानगी घेऊन ते अनुपस्थित राहिले असं त्यांनी सांगितलं. कोणताही बहिष्कार शिवसेनेच्या मंत्र्यांनी टाकला नाही, कारण मंत्रिमंडळामध्ये सर्वच मंत्र्यांची सामूहिक जबाबदारी असते. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुपस्थित राहण्याची परवानगी सन्माननीय शिवसेनेच्या मंत्र्यांनी मागितली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली. कारण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा नव्हती, अतिशय छोटेसे विषय होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली. कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना दोन्ही पक्षाची भूमिका समान आहे, स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी या राज्य सरकारच्या माध्यमातून कार्य करण्याची दोन्ही पक्षाची इच्छा आहे. उद्धवसाहेब सध्या परदेशात आहे. उद्धवसाहेब परदेशातून आल्यानंतर कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये त्यांच्याही भूमिका या समजून घेतल्या जाईल. आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनाही जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर या संदर्भात त्यांचं मत, त्यांचं भाष्य, त्यांचं मनोगत ऐकल्यावरच कर्जमुक्तीचा निर्णय हा सरकारच्या वतीने घेतला जाणार आहे. कर्जमाफीची घोषणा ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच करायची असते. ते राज्याचे प्रमुख असतात. डिटेलिंगसाठी सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करायचं असतं. त्यासाठी परवाच पहाटे 4 प्रेस कॉन्फरन्समध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं की एक समिती मी तयार करणार आणि त्याचा 31 ऑक्टोबरपर्यंत निर्णय लावणार. 4 महिने आहेत, तोपर्यंत उद्योजक पण येतील. सगळ्या शेतकरी संघटनांनाही परवा मी G24 आवाहन केलेलं आहे की आम्ही चर्चेला तयार आहोत. आणि त्यामुळे ह्या 2-4 दिवसामध्ये शेतकरी संघटना येतील, ते आपली मतं मांडतील. माननीय सुधीरभाऊंनी म्हटल्याप्रमाणे सामान्य माणसाला आपलं मत मांडायला आम्ही परवानगी देणार आहोत. तोपर्यंत उद्योगजी पण येतील आणि मिळून 4 महिन्यामध्ये हा निर्णय व्हायचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.